नमस्कार, स्वप्नाच कुकबुकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण सोडा किंवा इनो न वापरता खुसखुशीत आणि खमंग अशी शेव कशी बनवायची ते बघणार आहोत. याआधी मी बऱ्याच दिवाळीच्या रेसिपी शेअर केल्या, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर यासाठी इथे सगळ्यात पहिले एका भांड्यामध्ये मी 1/2 कप तेल घेतलेलं आहे. हे कुठलंही तेल तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये 1/2 कप पाणी घालायचं आहे साधं नॉर्मल टेम्परेचरचं, आणि ह्याला हलवून घ्यायचंय छान. हे साधारण 5 मिनिटं हलवल्यानंतर त्याचा असा रंग बदलतो आणि हे थोडंसं घट्ट होतं. आता यामध्ये आपण 1 कप अगदी बारीक म्हणजे मैद्याच्या चाळणीने चाळून घेतलेलं बेसन आपल्याला घालायचंय. बेसन तुमचं जितकं बारीक असेल तेवढी शेव छान होईल. त्यासाठी मैद्याच्या चाळणीतून चाळून घ्यायचंय. त्यामध्ये 1/2 चमचा आपण ओवा घालायचा आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचंय आणि हे आपल्याला व्यवस्थित कालवून घ्यायचंय. ह्याला देखील आपल्याला साधारण 2 ते 3 मिनिटं अशा पद्धतीने फेटून घ्यायचंय. अशा पद्धतीने फेटल्यामुळे शेव आपली खूप हलकी होते. आता या ठिकाणी मी 5 चमचे तेल घेतलंय. ते आपण थोडं थोडं करत यामध्ये घालायचंय आणि पुन्हा आपल्याला हे पीठ छान फेटून घ्यायचंय. 5 चमचे तेल घातल्यानंतर ह्याचा अशा पद्धतीने मऊसूत असा गोळा तयार होतो. आता या ठिकाणी शेव बनवायचा साचा घेतलाय, त्यामध्ये आपण हे बनवून घेतलेलं पीठ घालून घेऊया. आणि गरम तेलामध्ये आपल्याला ही शेव तळून घ्यायचे. गरम म्हणजे अगदी कडकडीत नकोय, पण मीडियम गरम हवंय तेल आपल्याला, आणि मध्यमाचेवरच ह्याला तळून घ्यायचंय. 2 मिनिटं आपल्याला हे असंच ठेवायचंय आणि ह्याचा जोपर्यंत फेस कमी होत नाहीये तोपर्यंत हे असंच ठेवून त्यानंतर आपल्याला हे पलटवून घ्यायचंय आणि दुसऱ्या बाजूनी पण छान तळून घ्यायचंय. तळण्याची प्रोसेस ही अगदी मंद आचेवर करायची, नाही तर शेवेचा रंग लाल होऊन जातो. आता ही दोन्ही बाजूनी छान तळल्या गेलीय. आता ह्याला काढून घेऊया. तर सोडा आणि इनो न वापरता ही मस्त खमंग शेव तयार झालीय. तुम्ही देखील करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.